नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर तलाठी भरती संदर्भात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली आहे त्यांची फी परत मिळणार आहे, त्या संदर्भात आयोगाने एक नवीन पत्रक काढलेलं आहे, ते पत्रक आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीसाठी तुम्हाला 1000 रुपये तिथे फी भरणं हे गरजेचं होतं, तर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला असेल त्या सर्वांनी 1000 रुपये तिथे फी भरलेली होती। परंतु काही विद्यार्थ्यांनी एका फॉर्मसाठी तुम्हाला 2000 ते 3000 रुपये फी भरलेली आहे। तर आजच्या या पत्रकामध्ये कोणत्या विद्यार्थ्याची फी परत मिळणार आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर ते पत्रक आज आपण बघूयात। त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत तुम्ही माहिती विद्यार्थ्यांच्या शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 एकापेक्षा अधिक वेळा प्राप्त शुल्क परताव्याबाबत। बघा, महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दिनांक 26/6/2023 पासून उमेदवाराची ऑनलाईन नोंदणी व अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज करताना ज्या उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा शुल्क जमा केलेले आहे अशा उमेदवाराकडून जास्तीचे शुल्क परतावा करण्याची मागणी करण्यात आलेली होती। तर त्यानुसारच नोंदणी क्रमांकाकरिता, म्हणजेच काय, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर एकाच रजिस्ट्रेशन नंबरवरनं जर तुम्ही एकापेक्षा अधिक वेळा शुल्क भरले असेल तर अशा उमेदवारांनी जास्त जमा केलेले शुल्क त्यांची खात्री व पडताळणी करून परत करण्यात येणार आहे। म्हणजे बघा, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नंबरवरून फॉर्म भरताना काही काही विद्यार्थ्यांनी फोनपे किंवा गुगल पे अशा ॲपवरनं पेमेंट केलं आहे, त्या विद्यार्थ्याचं पेमेंट तिथे भरलं गेलेलं नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनी परत क्रेडिट कार्डवरनं तिथे पेमेंट केलेलं आहे, म्हणजे एका विद्यार्थ्यांनी एका रजिस्ट्रेशन नंबरवरून कमीत कमी 2000 ते 3000 रुपये भरलेले आहेत। तर अशा विद्यार्थ्यासाठी ज्यांनी ज्यांनी एक्स्ट्रा पैसे तिथे भरलेले आहेत, एक्स्ट्रा फी भरलेली आहे, परंतु एकाच रजिस्ट्रेशन नंबरवरून त्यांनी काय केलं आहे, तुमचा अर्ज भरलेला आहे व पेमेंट केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना 7 दिवसांमध्ये तुमचे जे पेमेंट आहे ते तुमचे पेमेंट तिथे बँकेमध्ये परत केले जाणार आहे। तर बघा, सदर शुल्क परतावा उमेदवारांनी ज्या बँक खात्यातून शुल्क अदा केले आहे त्याच्या बँक खात्यामध्ये जास्तीत जास्त 7 दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजे ज्यांनी ज्यांनी एक्स्ट्रा तिथे फी भरलेली आहे त्या विद्यार्थ्यांची एक्स्ट्रा भरलेली फी तुमची तिथे परत मिळणार आहे। सर्व विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळणार नाही आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची। ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरत असताना 1000 पेक्षा जास्त 2000 किंवा 3000 रुपये भरले असतील एकाच रजिस्ट्रेशन नंबरवरनं त्यांचे भरलेले एक्स्ट्रा पैसे परत मिळणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हेच पत्रक आयोगाकडनं आज आलेलं आहे, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे। तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, तसेच ही माहिती तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींच्या असल्यास शेअर करा व आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल। त्यासोबत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट लगेचच कळवली जाते। धन्यवाद।